हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी संस्कृतचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, ते देखील आन्सरसहित. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. आज आपण प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहतोय. प्रश्न पहिला अ आपण पाहूया. प्रश्न पहिला अ, चित्रानाम नामानी लिखत. पहिला आहे जपाकुसुमम, दुसरा आहे सिंहः, तिसरा आहे स्युतः, चौथं अश्वः आणि त्यानंतर पाचवं आहे धेनुः. ओके, त्याच्यानंतर आहे प्रश्न पहिला ब, वचनम अनुसृत्य नामा चित्रनामानी लिखत. पहिला आहे पुष्पे विकसतः, दुसरा आहे कमलानी विकसंती, तिसरं शुनकौ खादतः, चौथं व्यजनानी भ्रमंती आणि पाचवं बालव खेलतः. प्रश्न पहिला क, स्तंभ मेलनम कुरुत. स्तंभ अ आहे, त्याच्यामध्ये आहे सह, तौ, ते, अहम, त्वम. स्तंभ ब मध्ये आहे पठतः, पश्यसी, गच्छती, वदंती आणि खादामी. आता याच्यामध्ये आपण योग्य उत्तर लिहूया. सह गच्छती, तौ पठतः, ते वदंती, अहम खादामी, त्वम पश्यसी. प्रश्न पहिला ड, संख्या हा अक्षरेही अंकैवा लिखत. यामधील पहिला आहे 11 दिलेला आहे, ते आपल्याला संख्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. एकादश, दुसरं आहे 25, पंचविंशतीही, तिसरं आहे 48, अष्टचत्वारिंशत. त्यानंतर आहे चौथं 9, ते आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे 9. त्याच्यानंतर आहे षोडश, 16, नवत्रिंशत, 39. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ, शब्दांना पृथक कुरुत. याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत, त्यानंतर सह, सा आणि तद असे तीन टेबल दिले आहेत. या तीन टेबलमध्ये आपल्याला शब्द क्लासिफाय करायचे आहेत. तर पहिला शब्द आहे छात्रः, सह छात्रः, त्यामुळे सहच्या खाली छात्रः येणार. नदी, सा नदी, म्हणून नदी हे साच्या टेबलमध्ये येणार. त्याच्यानंतर वनम, तद्वनम, पुष्पम, तत्पुष्पम, कुपी, सा कुपी, वातायनम, तद्वातायनम, आम्रः, सह आम्रः आणि पादरक्षा, सा पादरक्षा. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा ब, मंजुषातः योग्यं पर्यायं चित्वा कथां पुरयत. एक कथा दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही फिलिंग द ब्लँक्स आहेत, ते आपल्याला भरायचे आहेत आणि ते भरून ती कथा पूर्ण करायची आहे. आता ते फिलिंग द ब्लँक्स भरण्यासाठी जे शब्द आहेत ते आपल्याला खाली दिलेले आहेत इथे मंजुषामध्ये. ओके, हे शब्द वापरून आपल्याला ही कथा पूर्ण करायची आहे. मी ती ऑलरेडी कम्प्लीट केलेली आहे. आता आपण पाहूया कथा. बकस्य शृगालस्यच्या मित्रता अस्ति. आता इथे अस्ति हा शब्द नव्हता, त्याच्यावेळी अंडरलाईन होती. एकदा बकम भोजनार्थं स्वगृहं आवयती, शृगालः स्थालिकायां पायसः पायसं परिवेशयति, बकस्य चंचुः दीर्घा अस्ति. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा क, कोष्टकं पुरयत. एकवचन आहे प्रथम पुरुष आहे पूजयति. द्विवचन प्रथम पुरुष आहे पूजयतः, बहुवचन प्रथम पुरुष आहे पूजयंती. त्यानंतर एकवचन मध्यम पुरुष आहे पूजयसी, द्विवचन मध्यम पुरुष आहे पूजयतः, बहुवचन मध्यम पुरुष आहे पूजयत. त्यानंतर एकवचन उत्तम पुरुष आहे पूजयामी, द्विवचन उत्तम पुरुष आहे पूजयावः, बहुवचन उत्तम पुरुष आहे पूजयामः. ओके, त्यानंतर दुसरा टेबल आपण पाहूया. एकवचन बालकः, द्विवचन बालकौ, बहुवचन बालकाः. एकवचन छात्रा, द्विवचन छात्रे, बहुवचन छात्राः. एकवचन वनम, द्विवचन वने, बहुवचन वनानी. याच्यामध्ये काही ठिकाणी अंडरलाईन केली आहेत, तर ते शब्द एक्झाममध्ये फिलअप करण्यासाठी येऊ शकतात. ही जी क्वेश्चन पेपर हा जो क्वेश्चन पेपर आहे तो फक्त प्रॅक्टिससाठी आहे, हाच तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाईल असं काही नाही आहे. दिस इज ओनली फॉर प्रॅक्टिस. त्यानंतर आपण पाहतोय प्रश्न तिसरा अ, रिक्तस्थानाने पुरयित्वा दिनचर्या लिखत. छात्रः पादोन सप्तवादने पाठशालां गच्छति. यासाठी तुम्हाला इथे कंसामध्ये अंक दिले जातील आणि त्या अंकानुसार आपल्याला इथे ते अक्षरामध्ये त्याचा टाईम लिहायचा आहे. ओके, इथे कंसामध्ये तुम्हाला दिलं जाईल. ओके, पादोन सप्तवादने आहे 6:45 इथे दिलं जाईल आणि ते 6:45 तुम्हाला अक्षरामध्ये इथे फिलिंग द ब्लँकमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे छात्रः एकवादने गृहं आगच्छति. त्याच्यानंतर तिसरं आहे छात्रः सार्धचतुर्वादने अभ्यासं करोति. चौथं आहे छात्रः रात्रौ दशवादने निद्रां करोति. त्यानंतर प्रश्न तिसरा ब,
रिक्तस्थानाने पुरयित्वा वासर तालिका पुरयत. प्र परह्य याच्याखाली अंडरलाईन आहे, तो शब्द आपण भरायचा. रविवासर परह्य सोमवासर ह्य मंगलवासर अद्य बुधवासर श्व गुरुवासर परश्व शुक्रवासर प्रपरश्व शनिवासर. इथे शनिवासर झाले, तुम्ही शनिवासर लिहा. त्यानंतर प्रश्न चौथा अ, श्लोकम शुद्धम पूर्णच लिखत. पहिला आहे संस्कृतम, त्याच्यानंतर डॅश डॅश आहे नराहापर्यंत. संस्कृतम ये प्रशंसंती, ये प्रशंसंती संस्कृतीम, स्वदेशम ये संशंती, धन्यम जीवंती ते नराहा. ओके, त्यानंतर आहे दुसरं वक्रतुंड, त्यानंतर डॅश डॅश आहे सर्वदापर्यंत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आहे तिसरं नमामी, नंतर डॅश डॅश आहे सर्वदापर्यंत. नमामी शारदाम देवी, वीणा पुस्तकधारिणीम, विद्यारंभम करिष्यामी, प्रसन्ना भव सर्वदा. त्यानंतर आहे प्रश्न चौथा ब, गद्यांशत पठित्वा उत्तराणि लिखत. एक काष्टिक काष्ठछेदनार्थं वनं गच्छति, अनवधानात तस्य हस्तात कुठारः जले पतति, सः चिन्ताकुलः भवति, तदा तत्र देवः आगच्छति, देवः जले मज्जति, सुवर्णकुठारं गृहीत्वा बहिः आगच्छति, सः वदति अपि एषः तव कुठारः, काष्टिकः वदति एषः मम कुठारः. इथे न एष मम कुठार आहे. ओके, सॉरी फॉर मिस्टेक, न एष मम कुठार. तदनंतरम देव रौप्य कुठार दर्शयति, काष्टिक तदपि न स्वीकरोति. अन्ते देव लोह कुठारम आनयति, काष्टिक वदति आम एष एव मम कुठार, प्रसन्न देव तस्मै सर्वान कुठारन यच्छति, अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. ओके, इथे एक मिस्टेक आहे, न एष मम कुठार असं आहे. ओके, इथे तुम्ही न ॲड करा. प्रश्न आहे त्याच्यावरती आधारित. प्रश्न पहिला आहे संस्कृतेन उत्तरम लिखती, त्यातील पहिला आहे कह वनम गच्छती, त्याचं उत्तर काष्टिक वनम गच्छती. त्यानंतर आहे दुसरं रौप्य कुठारम कह दर्शयती, देव रौप्य कुठारम दर्शयती. त्यानंतर आहे तिसरं कह सर्वान कुठारन यच्छति, देव काष्टिकम सर्वान कुठारन यच्छति. त्यानंतर आहे त्यातीलच दुसरं तालिकां पुरयत, त्याच्यामध्ये तालिका पूर्ण करायची आहे. एक सह एष आणि प्रसन्न यांखाली अंडरलाईन आहे, ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे. ओके, तर एक काष्टिक सह चिंताकुल एष कुठार प्रसन्न देव. ओके, सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण 8th स्टँडर्ड संस्कृतचा क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. हा क्वेश्चन पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे, हाच क्वेश्चन पेपर तुमच्या एक्झामला विचारला जाईल असं काहीही नाही आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर आता पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 8th स्टँडर्ड संस्कृत तसेच 9th स्टँडर्डचे सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, संस्कृत, कलर्स, स्वाद आणि इतर क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. तसेच 8th स्टँडर्ड स्कॉलरशिपचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. हे सारे काही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्वांची लिंक अवेलेबल आहे, त्याद्वारे तुम्ही हे सारे काही पाहू शकता किंवा चॅनलला व्हिजिट देऊन देखील तुम्ही हे सारे काही पाहू शकता. सो फ्रेंड्स, तुम्ही या पेपरची प्रॅक्टिस करा, म्हणजेच तुम्हाला तुमचा जो स्कूलचा पेपर असेल तो इझी जाईल. सो फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.